स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। जत तालुक्यातील माडगाळ येथील ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी सौ मल्लम्मा मारुती माळी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। या निमित्ताने सौ मल्लम्मा माळी यांनी स्वराज्य मराठी न्यूज चॅनलशी खास बातचीत केली। पाहुयात सौ मल्लम्मा माळी काय म्हणतायत। नमस्कार, मी मल्लम्मा मारुती माळी, राहणार माडगाळ। या माडगाळ गावच्या थेट सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभी आहे मी आता। तर माझं या ठिकाणी सरपंच पदासाठी उभं राहण्याचा उद्देश असा आहे की आपल्या गावातले जे 65.7% लोक या खेडेगावात राहतात आणि बाकीचे सर्व बाहेर नोकरीसाठी व इतर पोटा पाडण्यासाठी म्हणून जातात, तर हे सर्व लोक आपल्या गावात यावेत या उद्देशानं नाही का या ठिकाणी मी सरपंच पदासाठी नाही का उभी आहे। कारण माझा उद्देश एकच आहे, आपल्या गावामध्ये जर आपण रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर हे लोक बाहेर जाणार नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी या ठिकाणी पाच उद्देशानं या ठिकाणी उभी आहे। ते पाच उद्देश असे आहेत माझे, शेती, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या आणि विविध शासकीय योजना ज्या आहेत आपल्या गावामध्ये आणून या ठिकाणी आपल्या गावचा विकास करणे हा माझा उद्देश आहे। आणि या विकासाच्या दृष्टीनं जे एक नवीन पर्व आम्ही सुरू करत आहे या पर्वामध्ये आपणा सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी सहकार्य मला हवं आहे। कारण सरपंच हा एकटा गावचा विकास करू शकत नाही, तर आपण सर्वजण मिळून या ठिकाणी ग्रामस्थ आणि सरपंच ज्यावेळेस एकत्रित येतील त्यावेळेस गावचा विकास नक्कीच होणार आहे। त्यामुळं आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे आपल्या या माडगाळ गावाला एक नवीन विकासाचं पर्व आपण देऊयात आणि या विकासाच्या चळवळीमध्ये सर्वजण एकत्रितपणे येऊन गाव आपण तालुक्यामध्ये नाही तर देशामध्ये हे गाव आपलं एक आदर्श गाव म्हणून आपण सर्वांनी मिळून पुढे आणूयात, यासाठी आपण सर्वजण एकत्रित होऊयात अशी सर्वांना मी विनंती करते। पुनश्च एकदा आपणा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करते की आपण सर्वजण मिळून एकत्रित यावं आणि या गावचा विकास करावा। धन्यवाद।